गुलाम समजल्या जाणाऱ्या समाजात जन्माला आलेला एक मुलगा. शिक्षणाची आस पण मार्ग खडतर. चित्रकला, गायन, पाककला, हस्तकला अशा एक ना अनेक कलात निपुण असलेल्या या मुलाने जिद्दीने आपले उच्च शिक्षण शेतीविषयक क्षेत्रात पूर्ण केले. इतर कलात प्राविण्य असूनही आपल्या आवडीपेक्षा कर्तव्याचे भान ठेवून आपल्या कार्याचा उपयोग इतर कृष्णवर्णीय बांधवांना होण्याकरता त्याने आपलं अख्खं आयुष्य शेतीविषयक संशोधनात वाहून घेतलं. त्याकरता वैयक्तिक अडथळा नको म्हणून लग्नही केलं नाही. त्याने मातीतून रंग शोधला तर शेंगदाण्यापासून तब्बल 300 पदार्थ जन्मास घातले. रताळ्यापासून 125 पदार्थ करून दाखवले. आपल्या प्रसंगावधानाने एका पार्सलमधून आलेली कीड वेळीच ओळखून अख्ख्या देशाला एका दुर्मिळ किडेच्या धाडीपासून वाचवले. ती व्यक्ती म्हणजे महान शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर. ज्या काळी कृष्णवर्णीयांना गोरे लोक सावलीलाही उभे करत नसत, त्या काळी याच गोऱ्या लोकांसमोर उभं राहून शेती कशी करावी, अर्थव्यवस्थेतील शेतीचं महत्त्व यावर त्यांनी व्याख्यानं दिली. आयुष्यभर फक्त दरमहा $125 पगार घेणाऱ्या कार्वांना विजेचा शोध लावणाऱ्या एडिसनने आपल्या प्रयोगशाळेत काम करण्याची वार्षिक $1,00,000 दिलेली ऑफर त्यांनी माझ्या गरीब बांधवांना माझी गरज आहे म्हणत नम्रपणे नाकारली. अशा या थोर व्यक्तीची ही अविश्वसनीय कहाणी. कृष्णवर्णीय लोकांना गुलाम म्हणून राबवल्या जाणाऱ्या काळातील ही घटना. आपल्याकडे गुलाम म्हणून काम करणाऱ्या मेरी व तिच्या मुलाला गुंडांच्या तावडीतून सोडण्याचा मोजेस व सुजन दाम्पत्य प्रयत्न करत होते. पण आपल्या उमद्या घोड्याच्या बदल्यात त्यांना मेरी ऐवजी मिळालं तिचं अशक्त दुबळं पोर, जे कधी शेवटचा श्वास सोडेल सांगता येत नव्हतं. पण सुजननं आशा सोडली नाही. जीवापाड काळजी घेऊन आपल्या गुलामाचं पोर त्यांनी जगवलं आणि त्याला आपलं नावही दिलं. ते पोर म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर. कार्वर अशक्त व दुबळा, त्याला नीट बोलताही येत नसे. या अबोल एकाकी मुलाचा मित्रपरिवार म्हणजे रानावनातील झाडे, पक्ष्यांची पिल्लं आणि डबक्यातील मासे. त्यांच्याच संगतीत तो तासनतास रमे. गवत हिरवच का, सकाळची कोवळी किरणं दुपारी कुठे जातात, इंद्रधनुष्य तयार व्हायला किती वर्ष लागतात, असे एक ना अनेक प्रश्न त्याला पडत. रोपे लावणे, वाढवणे, पोषक माती तयार करणे, नैसर्गिक कीटकनाशके यांच्या अद्भुत माहितीमुळे आजूबाजूचे लोक त्याला झाडांचा छोटा डॉक्टर म्हणत. अमेरिकेत त्या काळी इतरांप्रमाणे राजमार्गाने जाऊन शिक्षण घेणे कृष्णवर्णीयांना शक्य नव्हते. त्यामुळे जेथे प्रवेश मिळेल तेथे भटकत ते शिक्षण घेत राहिले. शिक्षण घेताना घरगडी, धोबी, माळी, मजूर म्हणूनही ते राबले. शालांत परीक्षेतील उत्तम गुणांवर त्यांना कॅन्झसमधील हायलंड विद्यापीठात प्रवेश मिळाला. मोठ्या आनंदाने ते प्रवेश घेण्याकरता विद्यापीठ प्रमुखांना भेटण्यास गेले. पण त्यांना पाहताच, माफ करा, काहीतरी चूक झालेली दिसते, तुम्हाला प्रवेश देता येत नाही, या वाक्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. चूक काय होती तर त्यांचा काळा रंग. आपल्या समाजाची ही स्थिती कार्वर उघड्या डोळ्यांनी पाहत होते, अनुभवत होते. शेवटी आयोवा राज्यातील एका विद्यापीठात त्यांना प्रवेश मिळाला. तेथेही त्यांनी आपल्या हुशारीने, वागणुकीने सर्वांची मने जिंकून घेतली. त्यांनी भोजनगृहात एक नवाच खेळ सुरू केला. तो खेळ म्हणजे वाढल्या जाणाऱ्या किंवा हव्या असणाऱ्या अन्नपदार्थाची मागणी करताना त्याची शास्त्रीय संज्ञाच वापरायची, तरच तो पदार्थ मिळेल. म्हणजे पाणी हवं असेल तर H2O आणि बटाटा हवा असेल तर सोलानम ट्युब्रोजम. अशी शास्त्रीय संज्ञा माहीत नसणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण होई, मग ते धाव घेत कार्वरकडे. कारण कार्वर म्हणजे या संज्ञांचा चालता बोलता कोशग्रंथच. 1894 कार्वरने आयोवा स्टेट कॉलेजमधून विज्ञान शाखेची पदवी तर घेतलीच, पण ज्या काळी निग्रोना शिक्षण घेणंही मुश्किल त्या काळी याच कॉलेजमध्ये शिकवण्याची संधीही त्यांना मिळाली. पण त्यांच्या हातून खूप मोठे कार्य घडायचे होते. त्यांच्या कार्याला खरी कलाटणी मिळाली जेव्हा त्यांना त्यांचे गुरु म्हटले जाणारे बुकर टी वॉशिंग्टन भेटले. कोण होते हे बुकर टी वॉशिंग्टन? तर ते स्वतः $400 विकले गेलेले गुलाम होते. त्यांनी पुढे अमेरिकेतील अलाबामा प्रांतात टस्कगी स्कूल सुरू केले. 15 कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांवर सुरू केलेली ही शाळा पुढे युनिव्हर्सिटी झाली. जेव्हा तिथे कृषी विद्यापीठ सुरू करण्यात आले तेव्हा ते सांभाळण्यासाठी बुकर टी वॉशिंग्टन यांनी कार्वर यांना आमंत्रणाचं पत्र धाडलं. पत्रात लिहिलं, मी तुम्हाला पैशाचं उच्च पदाचं अमिष दाखवू शकत नाही, त्या बदल्यात मी तुमच्यावर अविरत कष्ट, शतकानुशतकं गुलामीच्या चिखलात रुतलेल्या बांधवांना उद्धरून सुजान मानव बनवण्याची कामगिरी सोपवत आहे. या पत्राला कार्वर यांनी क्षणाचाही विचार न करता उत्तर दिलं, मी येत आहे. आणि पुढील आयुष्यभर इतर अनेक चांगले धनदौलत देणारे प्रस्ताव नाकारून कार्वर शेवटपर्यंत टस्कगी युनिव्हर्सिटीतच राहिले.
त्यालाच आपली कर्मभूमी मानली. कृषी विद्यापीठ तर सुरू झालं, पण तिथे प्रयोगशाळाच नव्हती. पण नाही रे म्हणून शांत बसणाऱ्यातले कारवर नव्हते. ते लगेच कामाला लागले. विद्यार्थ्यांबरोबर सगळा गाव पिंजून फुटकी, भांडी, कुंडी, बाटल्या, डबे असे टाकाऊ माल गोळा केला आणि त्यापासून प्रयोगशाळेतील उपकरणे तयार केली. फुटक्या कपाचा उपयोग खल म्हणून आणि खुंटाळ्याच्या खुंटीचा उपयोग बत्त्यासारखा कुटण्यासाठी. रिकाम्या डब्यात विविध रसायने लेबल लावून भरली तर पत्र्यांच्या तुकड्यावर भोके पाडून माती चाळण्याकरता चाळण्या तयार केल्या. अशी ही प्रयोगशाळेची उभारणी त्यांचे विद्यार्थी पाहत. त्यांच्या हाताकडून शिकलेले विद्यार्थी जिथे जिथे गेले तिथे त्यांनी कधीही अशा साधनांच्या अभावाचा बाऊ केला नाही. अमेरिकेच्या दक्षिणेकडील अलाबामा, मिसिसिपी सारख्या राज्यात वर्षानुवर्षे कापूस हे एकच पीक घेतले गेल्यामुळे जमिनीचा कस कमी झाला होता. जमिनीचा कस वाढवण्यासाठी भुईमूग, सोयाबीन अशी द्विदल पिके घेण्यास त्यांनी सुचवले. यामुळे होते काय तर ही पिके जमिनीत नायट्रोजन संयुगाची भर घालतात. शिवाय एकमेव पीक वर्षानुवर्षे घेतल्यामुळे त्या पिकावर पोसल्या जाणाऱ्या किडीचे साम्राज्य प्रचंड वाढलेले असते. फेरबदलामुळे नंतर घेतल्या जाणाऱ्या पिकावर ती कीड पोसली न गेल्याने तिची उपासमार होऊन ती नष्ट होते आणि निसर्गातला तोलही राखला जातो. त्यांच्या ह्या प्रयोगामुळे त्यावर्षी अख्ख्या दक्षिण अमेरिकेत हैदोस घालणारी कापसाची बोंड खुडणारी बोंड कीड टस्कगीत फिरकलीही नाही, फक्त तिथला कापूस सुरक्षित राहिला. हे पाहून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही कारवारचं म्हणणं पटलं. त्यांनी पिकात फेरबदल म्हणून भुईमुगाचं बी पेरलं. भरपूर पीक आलं. पण आता झालं असं की प्रत्येक शेतात भुईमुगाच्या राशीच राशी दिसू लागल्या. गरजेपेक्षा जास्त भुईमूग झाला. माझ्या सांगण्याप्रमाणे भरपूर पीक आलं, पण आता त्याचं काय करावं हे सांगणं माझं काम नाही असं म्हणणाऱ्यांपैकी कारवार नव्हते. त्यांनी प्रयोगशाळेत स्वतःला कोंडून घेतलं आणि भुईमुगावर संशोधन करून खाद्यतेल, दूध, साखर, शाई, रंग, पॉलिश, चीज अशा 300 प्रकारच्या वस्तू तयार केल्या आणि दक्षिणेतील शेतीप्रधान अर्थव्यवस्थेला औद्योगिकरणाची जोड दिली. त्यांच्या प्रयत्नामुळे 1896 नगण्य प्रमाणात पिकवला जाणारा भुईमूग पुढील 4-5 वर्षातच अमेरिकेतील 6व्या क्रमांकाचे पीक ठरले. भुईमुगाप्रमाणे आपण फक्त उपवासाला ज्याचे दर्शन घेतो त्या रताळ्यापासून पीठ, स्टार्च, व्हिनेगर, शाई, कृत्रिम रबर अशी 1,625 उत्पादने त्यांनी बनवली. एवढंच काय, त्यांनी मातीचंही सोनं केलं असं म्हणणं अनुचित ठरणार नाही. झालं असं, कारवार एकदा चिखलाच्या डबक्यावरून घसरले. त्यांच्या कपड्यावर लागलेला चिखल रुमालाने पुसताना त्यांच्या लक्षात आले की रुमालावर एका वेगळ्याच रंगाचे डाग दिसत आहेत. ते डाग त्यांनी धुवून बघितले, पण तो रंग काही हटेना. लगेच ते आपल्या प्रयोगशाळेत घुसले आणि त्यांच्या लक्षात आले की या गावाचे लोक एका उत्तम रंगावरून चालतात. तो रंग म्हणजे गडद निळा. मातीतून शोधलेल्या या गडद निळ्या रंगाने शेजारच्या गावातील एक चर्च रंगून त्यांनी लोकांना अचंबित केले. त्यांच्या या शोधाची कुणकुण लागताच तो व्यापारी पद्धतीने बाजारात आणण्याकरता रंग उत्पादकात चढाओढ लागली. पण कारवारनी आपल्या संशोधनाचा व्यापार होऊन दिला नाही. समाजातील गरीबातील गरीब घटकाला सुद्धा माफक किमतीत वस्तू उपलब्ध व्हावी यासाठी ते प्रयत्नशील राहिले. 1899 त्यांनी फिरत्या कृषी विद्यालयाची सुरुवात केली. उत्पादन कसं करावं, कशाचं करावं आणि या उत्पादनाचं पुढं काय करावं हे सांगण्यासाठी एका हातगाडीवर सारं सामान जमवून कारवार लोकांच्या दारी पोहोचले. फिरत्या कृषी विद्यालयाने अमेरिकेच्या दक्षिण प्रदेशाचा संपूर्ण कायापालटच केला. पुढे 1918 अलाबामा सरकारने या कामासाठी त्यांना एक मोठा ट्रक दिला. हळूहळू कारवार यांच्या कार्याचा बोलबाला वाढला. अमेरिकेच्या कृषी मंत्रालयाकडून प्राध्यापक कारवारना मार्गदर्शनासाठी वरचेवर बोलावणं येईल. प्राध्यापक कारवारना भेटण्यासाठी टस्कगीत स्वीडनचे युवराज, ब्रिटनचे प्रिन्स ऑफ वेल अशा अत्यंत महत्त्वाच्या व्यक्ती मुक्काम ठोकून असत. फोर्ड मोटारीची निर्मिती करणारे हेनरी फोर्ड ही त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन टस्कगीला भेट देत. 1939 कारवार यांना रुझवेल्ट मेडल हे प्रतिष्ठेचे पदकही मिळाले. यशाच्या उंबरट्यावर असताना सुद्धा त्यांना कृष्णवर्णीय असल्याने अनेकदा अपमानाची झळ सोसावी लागली. गुलामाचं पोर म्हणून वाढलेल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वकर्तृत्वाने प्रचंड कार्य करून मानवजातीला प्रगतीकडे नेणाऱ्या कारवार यांचे 5 जून 1943 रोजी निधन झाले आणि जगाने एक महान तपस्वी गमावला. अशी विविध माहिती मिळवण्याकरता या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.